काही दिवसांपूर्वी अमित शाह म्हटले होते की देशामध्ये सीएए लागू होणार म्हणजे होणार. सीएए देश का कानून है, इसका नोटिफिकेशन निश्चित रूप से हो जाएगा और चुनाव से पहले के बाद पहले ही होगा. चुनाव के पहले ही सीएए को अमल में आना है, इसमें किसी को कन्फ्युजन रखना नहीं है. आणि काल देशामध्ये सीएए हा जो कायदा आहे तो कायदा या भाजपावाल्यांनी किंवा नरेंद्र मोदी अमित शाह या सगळ्या लोकांनी खरोखर भारतामध्ये लागू केलाय. आता सीएए म्हणजे नक्की काय याच्यावर चाल आमचं प्रश्नचिन्ह. म्हणजे अर्ध्या लोकांना माहित नाही की सीएए म्हणजे काय. त्या मुस्लिमांना तर असं वाटतंय की साला आम्हाला सगळ्यांना हकलतायत की काय या देशातून, किंवा नागरिकत्व आमचं धोक्यात येते की काय. असल्या सगळ्या भ्रमामध्ये अजूनही आम्ही आहोत. म्हणजे साधे कायदे आम्ही आज देखील वाचू शकत नाही, किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही आज देखील घेऊ शकत नाही. म्हणजे सीएए सारखा कायदा खरोखर एकदम महत्वाचा आणि अतिशय महत्वाचा कायदा होता. मी तुला एक थोडस विस्तृत समजावून सांगतो. आपल्या देशाची जेव्हा फाळणी झाली, त्या फाळणीमध्ये मला असं वाटतं जेव्हा भारत देश आपला वेगळा काढला, तिकडे पाकिस्तान ते बांगलादेश कशाला ठेवलाय मध्ये मला काही समजत नाही. एवढं ठेगळासारखा म्हणजे पूर्ण अख्खा इकडे तिकडं तर भारतानं असाही वेढलाय, पण मध्येच कसा काय त्या बांगलादेशला जागा दिली ही सगळी इतिहासाची बाब आहे. आणि मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी वादाच्या ठरतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशातील आपले हिंदू, आपले बौद्ध बांधव, आपले शीख बांधव, जे सगळी लोक अफगाणिस्तान पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये अडकले होते किंवा राहिले होते, आज ते आपल्या देशामध्ये आहेत, पण त्यांना नागरिकत्व दिलं जात नाही. म्हणजे साला आपले हिंदू, आपल्या सगळ्या संस्कृतीत राहणारी सगळी आपली लोक, पण त्याला आपल्याच भारतामध्ये नागरिकत्व मिळत नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणजे त्यांच्यावर तो खरा अन्याय हा. या सगळ्या गोष्टी मोडीत काढण्यासाठी आणि या सगळ्या लोकांना, म्हणजे ते त्या देशातील मायनॉरिटीज लोक, म्हणजे जे हिंदू आपले सगळे बौद्ध बांधव, शीख बांधव, सगळे पारशी किंवा या सगळ्या धर्माची लोक ही सगळी या भारतात येऊन आता त्यांना आपलं नागरिकत्व मिळणार. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या देशातली लोक बाहेर त्या तीन देशांमध्ये राहतात, पण त्यांना आपल्या देशाचं नागरिकत्व आतापर्यंत मिळत नव्हतं. 75 वर्ष झाली या काँग्रेसच्या सरकारला. या लोकांनी, या मायनॉरिटी लोकांना, म्हणजे आपली जी तिकडची लोक आहेत, हिंदू लोक, जी सगळी आपली लोक, त्यांना या देशाचं नागरिकत्व दिलं नाही. तिथंच मरायला त्यांना सोडलं. पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये कितीतरी हिंदू होते, त्या हिंदू लोकांना तिथं कन्वर्ट करण्यात आलं जबरदस्तीने. इतके अन्याय अत्याचार त्यांच्यावर झाले. कधीतरी बलुचिस्तानचे मराठे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल काय अवस्था त्यांची. तो इतिहास वाचताना अंगावर शहर येतात. कधीतरी वाचा तो इतिहास, कधीतरी वाचा. या काश्मीरी आपले सगळे हिंदू आजही पाकव्याप्त काश्मीरमध्ये आजही हिंदूंवरती अत्याचार होतात, किंवा बांगलादेशमध्ये आजही हिंदूंवरती अत्याचार होतात. पण ही लोक आज आपल्या देशामध्ये येऊ पाहतात, पण त्यांना मला असं वाटत नाही कुठला कायदा होता. पण आज नरेंद्र मोदींनी सीएए लागू करून या सगळ्या लोकांना आपल्या मायभूमीमध्ये येण्याची संधी दिली आणि त्यांना इथे नागरिकत्व देणार आहे. पण बाकीच्यांची सगळ्यांची वळवळ चालू झाली. म्हणजे हे जे मुसलमान किंवा हे जे घाबरले कोण माहितीये का तुम्हाला, जे या देशातले मुसलमान नाहीयेत, या देशातले मुसलमान नाहीयेत. म्हणजे एनआरसी सारखा कायदा पुढे येणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. एनआरसी सारखा कायदा येणार, जे इथले स्थानिक मुसलमान आहेत ते इथंच राहतील, त्यांच्याविषयी आपल्याला काही नाही. पण जे बांगलादेशमधून रोहिंग्या आले, जे पाकिस्तानमधून, अफगाणिस्तानमधून, या इराण, इराक, इकडून तिकडून जे पळून छुप्या वाटा काढून या देशामध्ये लपून बसलेत ना, यांच्यावरती नरेंद्र मोदींची तलवार चालणार. आज नाही उद्या, पण ती चालणार. आणि ती चाललीच पाहिजे. या देशात येऊन, इथं येऊन आतंकवाद निर्माण करायचा, या देशामध्ये येऊन इथलं वातावरण गढूळ करायचं, आपल्या स्त्रिया, आपल्या पोरी या लोकांनी वाकड्या नजरेने पाहिजे, या सगळ्या गोष्टी यांनी करायच्या, चोऱ्यामाऱ्या करायच्या, इथे दरोडे टाकायचे, इथे खून खराबे सगळे करायचे. ही असली घाणेरडी लोक बाहेरून आलेली, त्यांच्यावरती चाप बसण्यासाठी जसा सीएए आलाय ना, तसाच एनआरसी सुद्धा आला पाहिजे. आणि या सगळ्या लोकांना या देशातून हकलून बाहेर लावलं पाहिजे, तेव्हा हा देश खरा, मला असं वाटतंय, आतून साफ होईल. म्हणजे आम्ही सीमा देशाच्या कितीही चांगल्या केल्या, आमचा देश अजून आतून किती पोकळ आहे ना, हे आपल्याला माहित नाहीये. माहित नाहीये की ममता बॅनर्जी निवडून येतात ना बंगालमधून, ही साधी गोष्ट समजू नका. तिथं ममता बॅनर्जी ना, तिथली स्थानिक जी मतदान आहे ना, ते फक्त 40% आहे. आणि 60% मतदान हे बांगलादेशमधून इकडून तिकडून आलेली लोक त्यांना मतदान करतात. साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे. तुमच्या आजूबाजूला अशी कितीतरी लोक राहत असतील, ते बांगलादेशवरून येतात, सगळे आधार कार्ड या सगळ्या गोष्टी तर बनवतात, आणि बनवणारे आपले अधिकारी त्यांना या सगळ्या गोष्टी बनवून देतात. इथं ते येतात, इथं रुमा घेतात, फ्लॅट घेतात, इथं राहतात, इथल्या जमिनी विकत घेतात, या सगळ्या गोष्टी करतात आणि इथले स्थानिक होतात, यांच्यावरती कारवाई करायला नको. म्हणजे नरेंद्र मोदी, हे अमित शाही, सगळी हे जे कायदे करतायत, हे कायदे आपल्या देशाला खरोखर, मला असं वाटतं, चांगल्या दिशेने घेऊन जाणारे कायदे आहेत. आणि एनआरसी सारखा कायदा आला पाहिजे, म्हणजे आलाच पाहिजे. आणि हे जे सगळे घुसखोर आहेत ना, यांना हुसकावून लावल्याशिवाय राहायचं नाही, एवढं मात्र नक्की. त्यामुळे इथला जो भारतात राहणारा स्थानिक मुसलमान आहे, त्यांना घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही जर इथे राहताय 100 वर्षांपासून,
तर तुम्ही इथलेच आहात, 100-200 वर्षापासून राहत असाल. भले जरी तुम्ही तुमचा इतिहास अगदी 300-400 वर्षापूर्वीचा जर काढला तर तुम्ही इथले नाही आहात. तसे तुम्ही सगळे औरंगजेब या बाहेरच्या सत्तांधीशांसोबत इथं भारतात आलाय. पण आता जरी या लोकशाहीत म्हणायचं झालं तरी 100-200 वर्षापासून तुम्ही इथे राहता, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. पण तुमच्या मागून ह्या सगळ्या ड्युटीव्या ज्या आल्यात ना, या बांगलादेश पाकिस्तान इकडून तिकडून, यांना मात्र बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. आणि मला असं वाटतं की एनआरसी सारखा कायदा पुढच्या 5 वर्षांमध्ये नाही, आत्ता लगेच तात्काळ लागू करावा. हे पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आणि या सगळ्या घाणेरड्या लोकांना या देशातून हद्दबार करून टाकावा आणि खरोखर आपला देश साफ करावा.